लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बजेट करत असताना जो भरडला जाणार आहे त्याची तरतूद त्यांनी केली पाहिजे, ती केली जात नाही। हा अन्याय आहे, हा सरसर अन्याय आहे आणि ह्या अन्याय नागरिकांना दिसावं, समजावं, घुमजावं म्हणून या ठिकाणी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या व्यासपीठावरून, मुक्त व्यासपीठावरून या ठिकाणी आम्ही मांडत आहोत, रॉलच्या अंतर्गत आम्ही मांडत आहोत या ठिकाणी। या अर्थसंकल्पामध्ये त्या बजेटच्या बाजूला जर 450 कोटी मिठी नदीला जातात डेव्हलपमेंटसाठी, पुनरुज्जीवन करण्यासाठी, पुनरुज्जीवन नदीचं आहे मग माणसाचं पुनरुज्जीवनसाठी 500 कोटी का नको? काय राज्य कायद्याचं आहे, कायदा न्याय देणार आहे, कायदा अन्याय करत नाहीये, पण कायद्याचा दुरुपयोग करून, कायदा दाबून, कायदा डायव्हर्ट करून, कायदा वळवून, कायद्याला बाजूला करून हे अधिकारी नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेतात म्हणून आज आम्ही कुठे लोकशाहीमध्ये आहोत। 200 नमस्कार, टीवी वन इंडिया के खास कार्यक्रम सवाल है में आपका बहुत बहुत स्वागत है। इस वक्त हमारे साथ हमारे सवालों का जवाब देने के लिए हमारे जो खास मेहमान मौजूद हैं वह नई मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्था के अध्यक्ष प्रकल्पग्रस्त नेता दशरथ भगत साहब। भगत साहब आपका बहुत बहुत स्वागत है। सवाल आपसे यही है कि महाविकास आघाड़ी की सरकार ने अपना पहला बजट पेश कर दिया है, उस बजट में विकास के तमाम प्रोविजंस किए गए हैं, सड़कें बनाई जाएंगी, हॉस्पिटल्स बनाए जाएंगे, मेडिकल कॉलेज बनाए जाएंगे, समृद्धि मार्ग का उत्थान होगा, लेकिन क्या प्रकल्पग्रस्तों के उत्थान को लेकर, उनकी समस्याओं के समाधान को लेकर इस पूरे बजट में कोई प्रोविजन किया गया है? क्या कहेंगे आप, क्या स्टडी आपने किया? प्रश्न ऐसा है कि प्रथम आघाड़ी सरकार ने हा जो अर्थसंकल्प 2021-22 आघाड़ी सरकार के प्रमुख मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहब आणि त्यांचे मंत्रिमंडल आणि त्यांचे सहकारी यांचं आम्ही अभिनंदन करतो आहे की महाराष्ट्राला प्रगतीकडे आणि विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प, यांचं मी अभिनंदन करतो आहे। हे अभिनंदन करत असताना मी त्याचं ध्यान लक्षवेधी करतो आहे। विकासाच्या गाडीमध्ये लाभधारक नागरिकांना बसवत असताना त्या मार्गावरून जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरील जो बाधित, वंचित आणि उपेक्षित जो शेतकरी असेल, तो मच्छीमार असेल, तो वनपुत्र असेल, तो भूमिपुत्र असेल, तो सागरपुत्र असेल किंवा नदीपुत्र असेल, या विकासाच्या गाडीच्या चाकाखाली तो जो भरडला जातोय त्याचं काय, त्याच्यासाठी तरतूद काय, हा प्रश्न आहे या ठिकाणी। ज्या नागरिकांचे स्वप्न साकार करण्यासाठी किंवा सरकारचे स्वप्न साकार करण्यासाठी या ठिकाणी विकासाचे स्वप्न दाखवत असताना ते चांगलं आहे, एक एक रकमेची तरतूद आहे, हजार करोडची तरतूद आहे, मान्य आम्हाला, परंतु एखादा ब्रिजला लागणारी जी रक्कम आहे, एका ब्रिजला लागणारी जी रक्कम आहे जी तरतूद आहे, त्या ब्रिजमध्ये, ब्रिजच्या इस्टिमेटमध्ये, त्या संकल्पामध्ये, अर्थसंकल्पामध्ये जो शेतकऱ्याची जमीन घेतली जाणार आहे, त्या शेतीवर काम करणारा शेतमजूर आहे, सागरावर प्रकल्प असतील, मग ऑइल प्रकल्प असतील, पूल प्रकल्प असतील, पोर्ट प्रकल्प असतील, ह्यामध्ये तो मच्छीमार आणि त्या मच्छीमार अवलंबून असणारा नागरिक याची तरतूद आहे का? ते होत असताना रॉल्फ राईट ऑफ वॉटर बॉडीज, फॉरेस्ट, लँड अँड सी, म्हणजे ह्या सगळ्या संपत्तीवर नागरिकांचा अधिकार आहे, जो नागरिक त्या ठिकाणी त्याची उपजीविका करतो आणि ह्या उपजीविकेचं साधन ज्यावेळेला विकासासाठी ॲक्वायर केले जातात, संपादित केल्या जातात आणि हे संपादित करत असताना त्या प्रोजेक्टची कॉस्ट सांगतात हो, त्या प्रोजेक्टला लागणार, त्या विकासाला लागणारा खर्च त्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाते, परंतु
त्या अर्थसंकल्पामध्ये त्याचं पुनर्वसन करणं आहे, ज्याचं उपयोगी साधन नष्ट होणार आहे, ज्याचं पुनर्वसन करण्याची गरज आहे, प्रकल्प दरम्यान त्याला किती नुकसान होणार आहे आणि नंतर कायम तो बर्बाद किती होणार आहे, कायम तो कशी नष्ट होणार आहे, त्याची तरतूद त्या अर्थसंकल्पाच्या जो अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांसाठी, धरणांसाठी, कालव्यांसाठी, पाटबंधऱ्यांसाठी ब्रिजेस असतील, रस्ते असतील, औद्योगिकरण असेल, शहरीकरण असेल, या सगळ्या गोष्टीची आपण नागरिकांना स्वप्न दाखवत असताना, त्यांचं स्वप्न साकार करत असताना ज्याचा स्वप्नाचा चुराडा होणार आहे, ज्याचे स्वप्नच भंग होणार आहे, जो या विकासाच्या चाकाकारी भरडणार आहे, त्याची तरतूद कुठे आहे इथे? त्याची तरतूद केली पाहिजे का नको? त्याची आहे आहे. विकासाचा लाभ घेणाऱ्याला का द्यावं? त्याच्या थडग्यावरून विकासाचा लाभ घेणाऱ्याला का चालत न्यावं, का प्रवास करून द्यावं, हे आम्हाला या ठिकाणी तरतूद झाली पाहिजे त्याच्यावर. म्हणून आम्ही नई मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी, या मुक्त व्यासपीठाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ठेवत आहोत, लोकांचे मत ठेवत आहोत, लोकांचे विचार, लोकांच्या भावना या ठिकाणी ठेवत आहोत. आणि मग अशा वेळेला पहिला प्रथम मुद्दा उपस्थित होतोय की विकास करत असताना, जमिनी ऍक्वायर करत असताना त्यावर तो राबणारा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, तो मच्छीमार असेल, मच्छीमार बांधवल असेल, तो कर्मचारी असेल, यासाठी भूमी संपादन अधिनियम व कायदा 2013 हा वापरला पाहिजे. आणि तरतूद बजेटमध्ये तरतूद करत, विकासाची तरतूद करत असताना 2013 भूमी अधिग्रहण 2013 ह्या नियमानुसार त्याचा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट झाला पाहिजे. येस, या सोशल इम्पॅक्ट असेसमेंट झालाच पाहिजे हा कायदा म्हणतोय मी ना म्हणत. आणि त्यावेळेला सोशल इम्पॅक्ट असेसमेंट केलं, सामाजिक आघात परिणाम अहवाल तयार केल्यानंतर त्या बजेटमध्ये समजते ना आपल्याला की प्रकल्पासाठी खर्च किती आणि बाधितांसाठी खर्च किती, हे तर काहीच नाही. आमचा नागरिकांचं म्हणणं काय आहे, बाधितांचा उपेक्षींचा म्हणणं काय आहे की प्रकल्पाचा खर्च ती तरतूद तुम्ही अर्थसंकल्पात केली आम्हाला आनंद आहे, तर नवाद नाही आहे, ही गरज आहे. परंतु आम्ही त्या ठिकाणी भरलं जाणार आहोत, आमचा किती नुकसान होणार आहे, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट केल्याचे कसं माहिती पडेल, मग ती रक्कम किती, तर ती रक्कम त्या अर्थसंकल्पामध्ये ती रक्कमची तरतूद केली पाहिजे. जसे या ठिकाणी मिठी नदी आहे, मुंबईला जी मिठी नदी आहे 450 कोटीची तरतूद केलेली आहे, आनंद आहे, वाद नाही. मिठी नदीला 450 कोटी, पण मिठी नदीतून जो घाण पाणी समुद्रात फेकला जातोय, औद्योगिकरणाचा रासायनिक पाणी समुद्रात फेकला जातोय, मलिसर वाहिन्याद्वारे विषयुक्त पाणी समुद्रात फेकला जातोय, शहरीकरणाचा पाणी समुद्रात फेकला जातोय, औद्योगिक आणि शहरीकरणातून निघालेला जो गाळ आहे तो गाळ समुद्रात फेकला जातोय, त्यातला कचरा प्लॅस्टिक हा सर्व समुद्रात फेकला जातोय. जर 450 कोटी मिठी नदीला जातात डेव्हलपमेंटसाठी, पुनरुज्जीवन करण्यासाठी, पुनरुज्जीवन नदीचं आहे, मग माणसाच्या पुनरुज्जीवनसाठी बाजूला 100 कोटी का नको? 100 कोटी त्यामध्ये बाधित होणारे जो फिशरमॅन आहे, जो त्या भागावर उपयोग करणार आहे, त्याच्यासाठी 100 कोटी ही तरतूद का नाही? तुम्ही विकासाचा स्वप्न ज्याचे दाखव, ज्याचे विकासाचे स्वप्न पूर्ण होणार आहेत, त्यांच्यासाठी 450 कोटी मिठी नदीमुळे भाग बुडला जातोय पूर येऊन, त्यांच्यासाठी तरतूद, बुडणाऱ्यासाठी तरतूद कशामध्ये? बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये. जे कायमचे बुडणार आहेत त्यांच्यासाठी काय? जे कायमचे उद्ध्वस्त होणार आहेत त्यांच्या काहीच नाही. मग ह्या ठिकाणी आम्ही, आमचं तेच म्हणणं आहे, या ठिकाणी त्यांनी मलनिसारण केंद्राची त्या ठिकाणी बजेट तरतूद केलेली आहे मुंबईमध्ये विशेष करून. मग ह्यामध्ये वर्षाव असेल, जो सांडपाणी आहे मुंबईचं सांडपाणी, मलिनेश्वर पाणी म्हणजे STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट स्वच्छ पाणी करून सोडणारा, त्याचे तरतूद आहे, उत्तम आहे, वाद नाही. परंतु ह्या घाणपाणीमुळे जे फिशरमॅन, जे मच्छीमार बांधव यांचा धंदा उद्ध्वस्त झाल्याचा, व्यापार उद्ध्वस्त झालेला आहे, मच्छीमारी उद्ध्वस्त झालेली आहे, त्याच्यासाठी तरतूद काय? ही तरतूद कुठे दिसत नाही. आता ह्यामध्ये
पर्यावरणाचा भाग आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की पर्यावरणाला चालना मिळण्यासाठी 367 कोटी आम्ही देणार आहोत पर्यटन आणि प्रदूषण रोखण्यासाठी. प्रदूषण रोखण्यासाठी तरतूद आहे, पण प्रदूषण झालेलं आहे आणि त्या प्रदूषणामुळे या प्रदूषणामुळे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जो बाधित झालेला आहे, जो उद्ध्वस्त झालेला आहे, त्याचं पुनर्वसन करण्यासाठी तरतूद कुठे आहे? आपण म्हणत असाल की आम्ही पुनर्वसन मदत कार्याच्या विभागाला दिलेलं आहे, पण त्याचं बायफर्केशन काय? आमचं तसं नाही म्हणत. आम्ही त्याच्या बाजूलाच ती रक्कम दिली पाहिजे, एकत्र नाही. ह्या ठिकाणी ज्या प्रकल्पात बाधित होतोय, त्या विकासात बाधित होतोय, त्या विकासाच्या रकान्यामध्ये जी रक्कम दिलेली आहे, अर्थसंकल्पात जी तरतूद केलेली आहे तीच तरतूद च्या बाजूला तरतूद पण ही प्रकल्पासाठी आणि ही बाधितांसाठी अशी असावी असं या ठिकाणी आमचं मत आहे. आणि मग या ठिकाणी जे काय रस्ते असतील किंवा दळणवळण असतील याच्यासाठी ज्या भूमी संपादन होत असताना त्या भूमी संपादन 2013 भूमी अधिग्रहण कायदा यानुसारच व्हायला पाहिजे. परंतु मुद्दा मुख्य मुद्दा असा आहे की त्यामध्ये त्यांनी सामाजिक आघात म्हणजे सोशल इम्पॅक्ट असेसमेंट हा होणंच गरजेचं. सोशल इम्पॅक्ट असेसमेंट झाल्याशिवाय त्याचा हिशोबच कळत नाही की प्रकल्प चालू असताना किती बाधित होणार आहेत, प्रकल्प संपल्यानंतर कायम अपंग किती होणार आहेत, हे सोशल इम्पॅक्ट असेसमेंटमध्येच होणार. सोशल इम्पॅक्ट असेसमेंट केल्याशिवाय बजेट तरतूद कशी होणार, त्याची तरतूद होऊ शकत नाही. आमचं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ह्या ठिकाणी कुठल्या परिस्थितीमध्ये, मग सागरमाला असेल, सागरमालामध्ये वसई ते डोंबोली आपण हा पाण्यात पाण्याच्या मार्गातून दळण होणार आहे. म्हणजे जी वाहतूक आहे ती वाहतूक पाण्याची होणेवाला पाणी पाण्यामधून होणार आहे. वसई ते डोंबोली कल्याण, मग आमचं म्हणणं आहे की आपण वसई ते उरण वाशी बेलापूर ट्रॉम्बी का करू शकत नाही, पण हे करत असताना त्या ठिकाणी तुम्ही जेट्या उभारणार आहात, वाहतुकीमुळे फिशरमॅन नष्ट होणार आहेत, मग तो व्यापार तो उद्योग तो कर्मचारी फिशरमॅनला द्यावं, पण त्यातून होणारा जो काही नुकसान त्यांचा होणार आहे त्या बजेटमध्ये तरतूद नको का त्याची? म्हणजे ती तरतूद त्यांनी तुमच्या जेटी उभारण्यासाठी तरतूद केली, जेटीसाठी किती लागणार आहेत, बोटीसाठी किती लागणार आहेत, या प्रकल्पासाठी किती पैसे लागणार आहे हे दिलं, आनंदाची गोष्ट आहे. पण त्यामध्ये जो बाधित आहे, जो उपेक्षित आहे, त्याला काय देणार तुम्ही, त्याची तरतूद कशी करणार आहात? तर ती तरतूद त्या बाजूला, त्या बजेटच्या बाजूलाच, त्या प्रकल्पातला जो बजेट दिलेला आहे त्याच्याच बाजूला ही पुनर्वसनाची, ही बाधितांची, ही वंचितांची ही रक्कम त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. ही बजेटमध्येच तरतूद केली पाहिजे, तरच लोकांना त्याचा न्याय मिळेल. राहिली या ठिकाणी शिडको आता लॉजिस्टिक पार्कची ठिकाणी बातमी आलेली आहे, भूसंपादन. आता हा जो भूसंपादन लॉजिस्टिक पार्कसाठी करणार कुठे, ओरण साईडला, ते काय म्हणतात की पहिलं तुम्ही संमती पत्र द्या. माझं स्पष्ट मत आहे की संमती पत्र दिलं तर तुम्ही फसणार, कारण संमती पत्र का मागतात ते याच्या अगोदर काने मागितलं की ह्या ठिकाणी भूमी संपादन अधिनियम व कायदा 2013 नुसार सरकारने जो काही या ठिकाणी हा कायदा बनवलेला आहे तो शेतकऱ्याच्या हितासाठी, त्या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या बाधितांसाठी, वंचितांसाठी आणि ओपीसीसाठी. पण हा कायदाच राबवला जात नाही बरोबर, या कायद्याचीच जनजागृती केली जात नाही. अधिकाऱ्यांनी कायदा बाजूला ठेवून केलेला कपट आहे. ही कायद्याची जनजागृती केलेली आहे आणि ह्या कायद्यानुसार भूमी संपादनचं आम्हाला संमती पत्र द्या आणि तुम्हाला 22.5% देतो, हे सगळं खोटं आहे, हे कपट आहे. हे आम्ही त्या ठिकाणी तरतूद केली पाहिजे बजेटमध्ये, तुम्हाला भूमी करा ना, त्याचे बजेट तरतूद करा त्याच्यामध्ये. त्या बजेटमध्ये तरतूद करत असताना प्रथम या ठिकाणी भूमी अधिग्रहण कायद्यानुसार आपण सोशल इम्पॅक्ट असेसमेंट केलं पाहिजे, पहिला मुद्दा केलंच पाहिजे. हा कायदा म्हणतो मी म्हणत नाही, हे बंधनकारक आहे आणि ते प्रथम केल्यानंतर मग आपल्याला माहिती पडेल की याच्यात किती बाधित होणार आहेत, किती भूमी संपादन पैसे लागणार आहेत, बाजार भावाप्रमाणे 4 पट देणार आहे. ते सोशल इम्पॅक्ट असेसमेंट करणार म्हणजे सोशल इम्पॅक्ट असेसमेंट पहिलं करावं, चालू बाजारभावाच्या 4 पट
का शिडको ने आता टेंडर काढले, टेंडर माहितीच पडतोय. पूर्वी शिडकोनी 2 रुपये चौरस मीटरनी जागा घेतल्या, 2 रुपये. आता जवळजवळ त्या ठिकाणी 3 लाख रुपये चौरस मीटर चालल्या जागा. मग 22.5% काय म्हणजे बाजार भाव मिळाला पाहिजे. नंतर त्या ठिकाणी ह्या कायद्यानुसार वसाहत बनवणं, बाजार भाव दिलेच पाहिजे. वरून वसाहत बनवणं म्हणजे 5.5% द्यायचं आहे, म्हणजे बाजार भावाप्रमाणे रक्कम सुद्धा द्यायची आहे, 5.5% द्यायचं आहे. दोन, तिसरा मुद्दा महत्त्वाचा की त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये रोजगार आणि व्यापार त्या भूमिपत्रात मिळाला पाहिजे. हे साधं तो कायदा म्हणतोय, परंतु कायदा जर अधिकारी बाजूला ठेवत असतील आणि सांगतील का आम्हाला संमती पत्र द्या, नंतर तुम्हाला 22% देव अगर नक देव. जसं इथे नवी मुंबईच्या पुनर्वसित लोकांना गेले 50 वर्षापासून काही दिलं नाही, देत नाही, असं चालूच आहे ते. मग यांना पसरणार नाही का? म्हणजे ह्या ठिकाणी भूमाफिया कोण आहे? शासन आहे की नागरिक आहेत? कोण भूमाफी आहेत? म्हणून नागरिकांना कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी जो भूसंपादन जो अधिनियम वाचावं, आणि त्याप्रमाणेच जर अधिकारी वागत नसतील तर अधिकार कारवाई केली जाते, ह्या कायद्यात तरतूद आहे. ह्या सगळ्या गोष्टी जो काय बजेट, आज आपला बजेट झालं, महाराष्ट्राचं बजेट झालं, या बजेटमध्ये चांगले स्वप्न दाखवलेले वाद नाही, ते पूर्ण व्हावेत अशी आमची इच्छा आम्ही सोबत आहोत. पण हे होत असताना ज्या प्रकल्पामध्ये या विकासाच्या चाकाखाली जो भरडला जातोय ते मी आपल्याला सांगितलं, कोण कोण भरडला जातोय, त्याच्यावर जो अन्याय होतोय, ह्या अन्यायाच्यासाठी आम्ही बोलतोय या ठिकाणी. आणि तो अन्याय त्याचा दाबला जाऊ नये, त्याचा चेपला जाऊ नये. पोलिसांच्या दंडुकाच्या माध्यमातून त्यांच्यावर गुंडगिरी प्रवृत्तीने धाकटशाहीने त्या ठिकाणी हा जो विकासाच्या चाकाखाली दबणारा त्याचे थडगे त्याला पूर्ण त्याला त्या ठिकाणी दफन करून त्याच्यावरून विकासाची लाभ घेणारा जो नागरिक आहे ते नागरिकाने विचार केला पाहिजे. जो विकासाचा लाभ घेणारा जो नागरिक आहे त्या नागरिकाने विचार केला पाहिजे की सरकार आमची विकासाची गाडी कोणाच्या छातीवरून नेतोय का, कोणाच्या थडग्यावरून नेतोय का, कोणाच्या दफनभूमीवरून दफन ज्याला दफन केले त्यातून नेतोय का, कोणाच्या प्रेतावरून नेतोय का, कोणाच्या पापावरून नेतोय का, कोणाच्या अन्यायावरून नेतोय का, ह्याचा विचार विकासाचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी जरूर केला पाहिजे. नाही तर विकासात नागरिक बोल आम्ही पैसे दिल्यात, आम्हाला तुम्ही कायदा द्या, म्हणजे कायदे म्हणजे काय? लोकांचं रक्त सांडून तुम्हाला द्यायचं का? लोकांना दाबून द्यायचं का? मग तो शेतकरी असेल, भूमिपुत्र असेल, सागरपुत्र असेल, वनपुत्र असेल, डोंगरपुत्र असेल, दऱ्यापुत्र असतील, त्यांच्या रक्तावर तुम्ही नाहणार का? त्यांना उद्ध्वस्त करून आनंद घेणार का? त्याचं समाधान मिळेल आपल्याला? नाही मिळणार. आणि म्हणून सरकारला पण जाब विचारला पाहिजे की आम्हाला विकास देत असताना ते विकासाच्या गाडीत बसवत असताना आमचा तो रस्ता रस्त्याच्या मध्ये कुठल्यासुद्धा भूमिपुत्राचं प्रकल्पग्रस्ताचं बाधितांचं वंचितांचं आणि उपेक्षितांचं रक्त पडता कामा नये त्या ठिकाणी. त्याची हयाय नको आम्हाला. ह्या पापामध्ये आम्ही सहभागी होणार नाही म्हणून ही अन्याय हा. त्या बजेटमध्ये त्याची तरतूदच केली पाहिजे. विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्याला ही तरतूद आणि विकासामध्ये भरडला जाणारा याचं पुनर्वसन ही तरतूद. त्यावेळेला विकासाचा लाभ घेणाऱ्याला समाधान मिळेल. तुम्ही संपादन अधिनियम व कायदा 2013 नुसार मिळालं त्याचं समाधान दोघांना भेटेल. विकासाच्या गाडीत बसणाऱ्याला भेटेल आणि विकासासाठी रस्ता ज्याने दिलेला आहे त्याला सुद्धा भेटेल. आणि त्याची तरतूद त्या बजेटच्या जो प्रोजेक्टसाठी ज्या प्रकल्पासाठी जी तरतूद केले त्या तरतुदीच्या बाजूलाच प्लस बजेट त्या विकासाचा बजेट तरतूद त्या रकमेची तरतूद आणि बाधितांची तरतूद मिळून एकूण बजेट कसं मिळून एकूण बजेट असं बजेट असावं असं मला या ठिकाणी वाटतोय. नागरिकांचं आम्ही बोलल्यानंतर नागरिकांनी सांगितलं हे म्हणणं बरोबर आहे. कोणाचं बजेट असू द्या, मग ते सेंट्रल गव्हर्नमेंट असू द्या, स्टेट गव्हर्नमेंट असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्थांचं असू द्या,
किंवा सहकार क्षेत्रांचा असू द्या किंवा खाजगी व्यापाऱ्यांचा असू द्या अधिकाऱ्यांचा असू द्या, त्यामध्ये त्यामध्ये बजेट करत असताना जो भरला जाणार आहे त्याची तरतूद त्या ठिकाणी केली पाहिजे, पण ती केली जात नाही. हा अन्याय आहे, हा सरळसर अन्याय आहे, आणि ह्या अन्याय नागरिकांना दिसावं, समजावं, उमजावं म्हणून या ठिकाणी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या व्यासपीठावरून, मुक्त व्यासपीठावरून या ठिकाणी आम्ही मांडत आहोत, रॉल्फच्या अंतर्गत आम्ही मांडत आहोत या ठिकाणी. जैसा की आपने कहा कि बड़े पैमाने पर जितने भी प्रोजेक्ट चल रहे हैं, जिन्होंने इसके लिए जमीनें दी हैं, उनके साथ अन्याय हो रहा है. आज भी उनका पुनर्वसन नहीं हो रहा है. सरकार के जो जितने भी नियम कानून चल रहे हैं, कहीं ना कहीं उसमें उसे सही ढंग से लागू नहीं किया जा रहा है. तो इस अन्याय से बचने का रास्ता क्या है? क्या अब आपको लगता है कि जागने का वक्त है जिन लोगों के साथ यह अन्याय हो रहा है? नहीं, नागरिकांनी गप्प बसण्याची भूमिका घेतलेली नाही. भूमि संपादन अधिनियम कायदा 2013 ची जनजागृती, हा जो कायदा आहे, कानून आहे, एक कानून की जनजागृती होनी चाहिए. याची जनजागृती कोण करणार? अधिकारी करणार. वाशी गावचा जो पूल आहे, ब्रिज आहे, चौथा खाडी पूल आहे, या खाडी पुलामध्ये या कायद्याची तरतूद काय आहे, त्यामध्ये किती लोक भरले जाणार, किती लोकांचा नुकसान, किती मच्छीमारांचा नुकसान होणार आहे, प्रोजेक्ट चालू होत असताना प्रोजेक्ट संपल्यानंतर कायमचे किती त्या ठिकाणी नुकसान होणार आहे, मग वरली सिलिंग असेल, हनुमान कोलीवाडा असेल, वाढवण बंदर असेल, ब्रिजेस असतील, नवी मुंबई सिलिंग आहे, वरली सिरे अपना सागर कोस्टल रोड है, फिर मेट्रो है, एयरपोर्ट है, फिर धरण हो या चैनल हो, समृद्धि मार्ग हो, महाराष्ट्र में जिधर ये जो जनजागृति सरकार करत नहीं, कायद्याची जनजागृति, शेतकऱ्यांची ग्राम सभा, लोक शांत बसले नहीं, लोकांना सांगितले जात नाही, लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातोय. सरकारी बाबू, सरकारी अधिकारी नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेतात. ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प येतोय त्या प्रकल्पाची माहिती ग्रामसभा घेऊन केली पाहिजे असा कायदा म्हणतोय. काय म्हणतोय? त्या गावाच्या बाजूला, त्या पंचकृषीमध्ये, त्या शहरामध्ये, त्या वसाहतीमध्ये, त्या जंगलामध्ये, वनांमध्ये, खाडीवर, डोंगरावर, पाण्यामध्ये जे जे प्रकल्प येतात त्या प्रकल्पामध्ये किती लोक बाधित होणार आहेत, आणि त्याच्यासाठी ग्रामसभा, त्या गावाची ग्रामसभा घेतली पाहिजे. आणि ती ग्रामसभेला पहिले सांगितले पाहिजे की आपल्याला आपल्यावर न्याय मिळण्यासाठी भूसंपादन अधिनियम 2013 पारदर्शक ते पारदर्शक न्याय पुनर्वसन कायदा हा तुमच्यासाठी आहे, आणि त्याचे असे असे का कानून आहेत की पहिले ग्रामसभा घ्यावी, त्याच्या अगोदर सोशल इम्पॅक्ट असेसमेंट करावं, सर्वे करावं, गावाची लोकसंख्या किती, बाधितांची संख्या किती, किती वंचित होणार आहेत, किती उपेक्षित होणार आहेत, किती नष्ट होणार आहेत कामचे, किती कायमचे जायबंदी होणार आहेत, अपंग होणार आहेत आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या असतील, मग अशा वेळेला तो अहवाल ग्रामसभेमध्ये ठेवायचा. आणि त्या ग्रामसभेमध्ये कलेक्टरच्या माध्यमातून, कलेक्टर राजा आहे, प्रकल्प संस्था राजा नाही, कलेक्टर राजा आहे, आणि त्या कलेक्टरच्या माध्यमातून तो अहवाल प्रसिद्ध करायचा, आणि तो ग्रामसभेत ठेवायचा, ग्रामसभेत मंजुरी घ्यायची. ही जनजागृती आहे, कोणी नाही करणार आहे, बस मनमानी आहे. लेकिन कानून में भी तरतूद आहे, उसकी कानून में उसके अंदर प्रावधान किया है कि जब कोई अधिकारी इस कानून का सही ढंग से अमल नहीं कर रहा है तो उसके ऊपर कानूनी कार्रवाई है. कानूनी कार्रवाई, लेकिन
प्रश्न की जन जागृति, लोग चुपचाप नहीं है, लोगों को मालूम नहीं है कि यह हमारे ऊपर अन्याय जो हो रहा है, जो हम चाहे अन्याय हो तो अन्याय अधिकारी करता, कायदा करत नहीं, कानून करत नहीं, याची जनजागृति कपट शाने कपटपणाने अधिकारी करतात, मग अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जनजागृती केली पाहिजे. लोक चूप बसणार नाही, लोक अन्याय सहन करणार नाही, पण लोकांच्या अज्ञानाचा फायदा. म्हणजे आम्ही म्हणत होतो की पूर्वी लोकांना अज्ञान आहे, त्या अज्ञानाचा फायदा पूर्वी घेतला लोकशाहीच्या अगोदर, स्वातंत्र्याच्या अगोदर. आज सुद्धा तीच परिस्थिती चालू आहे. आज सुद्धा जरी आम्ही लोकशाहीमध्ये आहोत, आम्ही प्रागतिक आहोत, प्रागतीचे विचार आहेत आमच्याकडे, हे विचार असून सुद्धा अधिकारी आपल्याला कायदे दाखवत नाही, त्याची जनजागृती करत नाही, त्याची प्रसिद्धी करत नाही, पेपरला डिक्लेअर करत नाही, गपचूप चुपचाप गुप्तपणाने कपटपणाने तो प्रोजेक्ट पुढे सरकवतात. आणि तो शेतकरी मध्ये आला का पोलीस भाई, पोलीस दादा, याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला संपून टाकतात, पण त्याला सांगत नाही की बाबा ह्या कायद्यापर्यंत संरक्षण आहे, तुझी सुरक्षा आहे, हे सांगितलं जात नाही. म्हणून मुख्य मुद्दा पुनर्वसन सामाजिक संस्थेचा हेतू आहे, रॉल्फचा हेतू आहे की त्या प्रोजेक्ट हा कायद्याप्रमाणे व्हावं, त्याची जनजागृती व्हावी आणि लोकांना ग्रामसभा घ्यावी, आणि त्या ग्रामसभेमध्ये जे काय आहे, कायद्याचं राज्य आहे, राज्य कोणाचं आहे, कानून का राज है, कानून का राज है ना, तो कानून की राज के हिसाब से करो ना. यस, तो कानून के राज के हिसाब कसे कर रहा है, जर कायद्याच्या राज्याप्रमाणे केला जात नाही म्हणून लोकांना अन्याय कळत नाही. काय राज्य कायद्याचं आहे, कायदा अन्याय देणार आहे, कायदा अन्याय करत नाहीये, पण कायद्याचा दुरुपयोग करून, कायदा दाबून, कायदा डायव्हर्ट करून, कायदा वळवून, कायद्याला बाजूला करून हे अधिकारी नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेतात. म्हणून आज आम्ही कुठे लोकशाहीमध्ये आहोत, म्हणून आम्हाला या ठिकाणी या बजेटमध्ये आमचे मंत्री महोदय अति चांगले आहेत, निर्मल आहेत, पण अधिकारी सुद्धा आमच्या मंत्री महोदयांना गुमराह करतात, कायदा दाखवत नाही. सभे कायद्याप्रमाणे आम्ही गेलो तर असं होणार, तसं होणार, कसं होणार नाही, कायदा तर आपण बनवलेला आहे, राज्य कायद्याचा आहे, त्या राज्य कायद्याच्या राज्याप्रमाणे व्हावं. म्हणून या ठिकाणी लोकांची अन्याय आहे, चीड आहे, परंतु लोकांना कायदा त्या ठिकाणी दाखवला जात नाही, कायद्याच्या दोन बाजू दाखवल्या जात नाही, कायदे एकच बाजू दाखवली जाते, एक बाजू ह्या कायद्याप्रमाणे तुम्हाला एवढंच मिळणार, पण ह्या कायद्याप्रमाणे मिळणार हे दाखवतायचं, बाजू ठेवायचं, जपून ठेवायचं खाली. म्हणजे भूमी अधिग्रहण करताना, भूमी अधिग्रहण करत असताना विकासाची जमीन लागते, मग भूमी संपादन अधिनियम 2013 प्रमाणे करा ना, तो कायदा दाखवायचा नाही. मग कायदा कुठला दाखवायचा, रस्त्यात जागा घ्यायची, महामार्ग कायदा, रेल्वेला घ्यायची आहे, रेल्वे मार्ग कायदा, या कायद्याप्रमाणे सांगायचं की तुमची जमीन याच्या प्रमाणे, अरे परंतु तो कायदा नष्ट झालेला आहे. भूमी संपादन कायदा जो 67 असेल, 1800 संनष्ट संपुष्ट आलेला आहे, 13 कायदा आलेला आहे, दाखवायचंच नाही. सर बहुत बहुत थँक यू, आपने मेरे सवालों का जवाब दिया. जैसा बातचीत में आपको समझ में आया होगा कि जितने भी पैकेज यहाँ पर विकास के चल रहे हैं, जितने भी प्रोजेक्ट चल रहे हैं, उसमें सभी प्रोजेक्ट में लगभग सोशल इम्पैक्ट असेसमेंट नहीं हो रहा है. तो जाहिर सी बात है कि जो भूमि संपादन कानून अधिनियम है 2013, उसको दरकिनार करके इस तरह के प्रोजेक्ट को विकसित किया जा रहा है, और इसीलिए जो उससे बाधित होने वाले लोग हैं, जिनका सबसे बड़ा नुकसान होने वाला है, जिनकी रोजी रोटी बर्बाद हो रही है, और जिनका जीवन भर के लिए जो रोजगार का साधन है वो खत्म हो रहा है, उसका पुनर्वसन नहीं हो पा रहा है, तो निश्चित तौर पर उससे बाधित हो रहे हैं लोग. अगर वो असज्ञानता को ख़त्म कर देते हैं और कानून को सही तरीके से अगर ये समझ सकते हैं कि कानून जो है उनको संरक्षण दे रहा है, लेकिन अधिकारी इस कानून की पूरी जानकारी नहीं दे रहे हैं, तो इस अन्याय के खिलाफ निश्चित तौर पर न्याय मिलने की उम्मीद ज़्यादा जगेगी अगर हम इस कानून को सही ढंग से समझेंगे. मैं उम्मीद करता हूं कि जो प्रकल्पग्रस्त हैं, जो तमाम विकास परियोजनाओं से बाधित हो रहे हैं, जो ये नवीनबई पुनर्वसन सामाजिक संस्था है, उसके इस अभियान से, जागरूकता अभियान से जरूर फायदा उठाएंगे. अगली बार हम आपसे किसी जुड़े हुए गंभीर मुद्दे पर फिर इसी तरह से हम चर्चा करेंगे. तब तक दीजिए हमें इजाज़त, लेकिन आप देखते रहिए खबरों का नया अड्डा, TV1 इंडिया. नमस्कार.